collection of diamond jewelry by PNG. प्रकाश रावांचं मला आभार व्यक्त करायचे आहेत की फार कमी वेळामध्ये आम्ही त्यांना वेळ दिली. एक दोन दिवसापूर्वी फोन केला की असं असं कार्यक्रम घ्यायचंय, कॉम्रेड यादव साहेबांनी त्यांना फोन केला. आणि खरं म्हटलं तर एवढ्या पावसाच्या काळामध्ये पण शेतात कामं असून सुद्धा पण 48 तासांमध्ये असा कार्यक्रम आयोजित होणं, खरं म्हटलं तर या संस्थेचं, या पार्टीचं आणि प्रकाश रावांचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं कामाची पोच पावती आज माझ्यासमोर दिसत आहे, हे तर मला अभिनंदन. आपण सगळ्यांनी जे काही पाठिंबा, जो पाठिंबा मला जाहीर केला त्यासाठी मी ऋणी आहे. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, तो डायरेक्ट प्रश्न मी घेतो की याच्या आधी बऱ्याच लोकांना आधी पाठिंबा दिलाय पण त्याचा काही फार काय फायदा होत नाही. मी डायरेक्टली मीच घेतो पैसे. म्हणजे तुमच्या डोक्यात कुठं तर कुठंतरी आहे, फिरून फिरून कशाला. प्रकाश रावांनी सांगितलं, आम्ही केलं, पण इलेक्शन झाल्यानंतर कोण लक्षात ठेवत नाही, बरोबर. आणि मग प्रशासन मध्ये काही दाब घेत नाही. इलेक्शन आली की नेते येतात, पाठिंबा घेतात. आता मागच्या 3-4 टर्मचा तुमच्या सगळ्यांचा मोठा अनुभव असला त्याच्यामुळं साहजिक आहे. एक मी आपल्याला सांगतो, आधी ज्यांनी कोणी आपला पाठिंबा घेतला ते राजकीय व्यक्ती होते. मी प्रकाश कुंभारांच्या भाषणामध्ये थोडी दुरुस्ती करतो, मी इथं पाठिंबा घ्यायला आलो नाहीये, मी आपला आशीर्वाद घ्यायला आलोय. राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या चिन्हघराण्याचं वंशज म्हणून कुटुंबाच्या लोकांचा आशीर्वाद घेतला जातो. माझ्यासाठी आता महाविकास आघाडी आणि त्यांचे सर्व घटक पक्ष, माझ्यासाठी माझं कुटुंब, आज कुटुंब आणि योगायोग वाढदिवसाचं कार्यक्रमच आहे आमच्या भावांचा, त्याच्यामुळं एक कुटुंबी कार्यक्रम आहे. आणि मी आपल्याला सांगतो, ज्यांनी कोणी माझं काम बघितलं की मी, माझे कार्यकर्ते असतील, सगळे असतील, मी त्यांना कार्यकर्ते, माझ्यासाठी हा पूर्ण मतदारसंघ 3,37,000 हे माझे मतदार नाहीत, माझ्या कुटुंबाची माणसं. मी आपल्याला स्वर्गीय राजेसाहेबांचं एक वाक्य सांगतो, जे मला राजेसाहेबांनी नेहमी सांगितलं की माणसामध्ये गुंतवणूक करा, मतामध्ये गुंतवणूक करू नका. आणि खरं म्हटलं तर माझ्यापेक्षा जास्त हा वारसा आपण लोकांनी चालवला आहे, याचा मला आवर्जून इथं उल्लेख करायचा. आपले जी काही कामं आहेत ती करताना, येत्या काळामध्ये आपला लोकसेवक म्हणून काम करताना या समर्जित घाडगेचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. कुठलाही उपकार मी तुमच्यावर करणार नाही, ही उपकाराची भाषा या मतदारसंघामधून आज तुमच्या पाठिंब्याच्या निमित्ताने संपवायची प्रक्रिया आज आपण सुरू केलेली आहे, याचा मी आवर्जून इथं उल्लेख करतो. ही बंद व्हायला पाहिजे भाषा. कसलं उपकार, काय उपकार, अहो आमचं काम आहे. आणि गाडी समोरून दुसरीकडे गेली तेवढी तरी तुमच्यापर्यंत गाडी येते, आमच्याकडे ते पण येत नाही. आम्हाला गाडीलाच स्टॉप आहे. म्हणजे समर्जित राज्य म्हटलं तर द्यायचं नाही. आम्ही काय म्हटलं, अहो बाबा ते लाभार्थी आहे, तुम्हाला श्रेय घ्यायचं आहे, तुम्ही श्रेय घ्या, पण त्यांना लाभ देऊन टाका ना. आता काही कॅम्प झाले, आपण चांगले कॅम्प घेतले, पण काही काही ठिकाणी इथं जे कॅम्प झाले तिथे दंगा झाला, बरोबर. आणि तिथं अशी गोष्ट बघितली गेली, ऑन रेकॉर्ड व्हिडिओ बघितली गेली, येताना माणसं हे आम्हाला मतदान करत नाही, बाजूला झाले ना आहे का नाही, प्रकाशची माणसं बाजूला हो, कोण ठरवणार, यांचे लाडके कॉन्ट्रॅक्टर नाही, लाडकी बहीण सरकार नवीन योजना कागद मध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर, बरोबर आहे का नाही, मटाय वाटतं बरोबर असेल तर त्यांचे लाडके कॉन्ट्रॅक्टरनी थांबायचं आणि म्हणायचं हा यांचं मतदान पडत नाही, यांना भांडी वाढ, हे ना पडत नाही भांडीवर. आणि हे लाडके कॉन्ट्रॅक्टर भांडी पण घरी घेऊन जातात. अरे किती गरीब हो. हे जे विषय आहे, हे जे मतकेदारी चालली आहे, ही आपल्याला बंद. माझा कोण लागता लाडका कॉन्ट्रॅक्टर नाही आहे का, नाही. हा त्याच्यामुळं प्रकाश रावांनी मला कधी मेसेज केला, माझा मेसेजचं उत्तर मी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. कधी काय काम असेल सगळ्यांनी यावं, मला भेटावं, मी ती कामं करून देतो. इलेक्शन आपला लोक नियुक्त आमदार झाल्यानंतर एक दिवस मी उत्तूरला फिक्स ठेवणार, एक दिवस मी गडिंगजला फिक्स ठेवणार, एक दिवस मी कागलला, होतच आधीपासून होतं, तुम्ही कागलला यायचं नाही, कामं करून घ्याला.
बरोबर, सकाळी 6 वाजता कोणाच्या दारात जायची आवश्यकता नाहीये कागलला. तुमचा लोकप्रतिनिधी समरजीत सिंह आपल्या दारी येणार. उत्तूर मध्ये एक दिवस, गडिंग्लज मध्ये एक दिवस आणि कागलला एक दिवस. ज्याला ज्यांना भेटायचे त्यांनी बिंदास्त यावं. बरोबर, तुम्ही काम घेऊन आला, मी म्हणायचं हो हो 100% काम करायचं. अधिकाऱ्याला फोन करायचं, तुम्ही गेल्यानंतर मग लोकल कॉन्ट्रॅक्टरला फोन करायचं, हे काम करायचं का? अशी काही माझी पद्धत नाही. ज्याचं काम आहे ते कामी काम करणार. मी हे का सांगतोय, कुठं तुमच्या डोक्यामध्ये शंका असेल आम्ही मदत करायची, नंतर मग लोकल लोकांनी आम्हाला नंतर विरोध करायचा, आमची काम होत नाही, असं काही होणार नाही. मी तुमच्यासाठी 100% उपलब्ध आहे आणि येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळू आणि हे परिवर्तन आपण घडवू